तुम्ही कुठनं ऐकलं हे शुद्ध विचार अशुद्ध विचार? मी कधीच नाही म्हणालो. विचार, तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार असला, जो कोणता विचार तुम्ही तुमच्या मनात निर्माण करता तो फक्त तुम्हाला आधी पुरवण्यात आलेल्या माहितीतूनच येतो, असं आहे की नाही? तुम्ही त्याचा वापर करू शकता, त्यामध्ये थोडे अधिक बदल करून त्यापासून लाखो विविध विचार तयार होतात, पण मुळात विचार येतो तो तुमच्या मनात साठवून ठेवलेल्या माहितीतूनच. जर तुम्ही तुमच्या मनात शोधू लागलात शुद्ध विचार कुठला, अशुद्ध विचार कुठला, तर तुम्ही आणि त्याहून जर तुम्ही अशुद्ध विचार दाबून शुद्ध विचार निर्माण करायचा प्रयत्न केला तर तुम्ही संपलातच. त्या सर्व गोष्टी ज्या या तथाकथित धर्मांमध्ये पाप म्हणून सांगितल्या गेल्या आहेत, त्या मानवी मनाच्या पूर्णवेळाच्या क्रिया बनलेल्या आहेत. त्याने त्यांना तसंच सोडून दिलं असतं तर प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार वागली पाहिजे, त्या दिशेनं गेली असती. आता मात्र तसं नाही आहे, ते आता सर्वांच्या मनात रंगवलं गेलं आहे हे पाप आहे, आणि त्याचा विचार करायला नको म्हटल्यावर ते अखंडपणे त्याचाच विचार करतायत. कुत्री आणि मांजर जितकी स्वतंत्र असतात तितकी स्वतंत्र सुद्धा नाही आहेत माणसं, कारण केवळ कोणीतरी कल्पना त्यांच्या मनात भरवून दिलेली आहे की शुद्ध असं काही आहे आणि अशुद्ध असं काही आहे. अशा कोणत्या अशुद्ध गोष्टी तुम्ही शिकल्यात वयाच्या 25व्या वर्षी? मला माहिती नाही, मी अजूनही या जगात कोणत्याही अशुद्ध गोष्टीच्या संपर्कात आलेलो नाही आहे. मला माहिती नाही कुठे तुम्हाला या सगळ्या अशुद्ध गोष्टी सापडल्या या 25 वर्षात. या जगात मी अशुद्धचं काही पाहिलेलं नाही आहे. तुम्ही पाहिले? तुम्ही काही अशुद्ध गोष्ट पाहिली? मी या जगात काहीही अशुद्ध पाहिलेलं नाही आहे. वेगळ्या प्रकारची लोकं वेगळ्या प्रकारच्या समस्या आणि मर्यादा घेऊन पाहिली आहेत, पण ते मला काही अशुद्ध वाटत नाही. शुद्धतेची प्रक्रिया चालू आहे. शुद्धतेच्या वेगवेगळ्या टप्प्यात मला लोक दिसतात, आणि पहिलं म्हणजे ही शुद्ध अशुद्धतेची कल्पनाच अतिशय वाईट आहे, अतिशय किळसवाणी आहे. फक्त जीवन आहे तुमच्या भोवती, फक्त जीवन आहे तुमच्या भोवती. जर तुम्ही जीवनाच्या काही विशिष्ट पैलूंना शुद्ध आणि काहींना अशुद्ध असं लेबल लावत असाल तर मग मोठी गंभीर समस्या आहे. तुम्ही हे नीट समजून घेतलं पाहिजे की ही समस्या लोक समजतात त्याहून खूप गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. सध्या पृथ्वीवरच्या कित्येक धर्मांनी आणि संस्कृतींनी मूलभूत शारीरिक क्रियांनाच अशुद्ध ठरवलंय, हो ना? हो का नाही? शरीराच्या मूलभूत प्रक्रियाच अशुद्ध आहेत. लैंगिकता अशुद्ध आहे, स्त्रियांची मासिक पाळी अशुद्ध आहे. हा काय मूर्खपणा आहे? तुमचा जन्मही त्यातूनच झालाय, मात्र मग तुम्ही सुद्धा अशुद्ध. या जगातल्या सगळ्या गोष्टी अशुद्ध, ही सृष्टी अशुद्ध आहे. जर तुम्हाला शब्द इतका आवडला असेल तर वापरा, म्हणजे ठरवणार आहे तुम्ही कोण, की शुद्ध काय आणि अशुद्ध काय. जीवन याच मार्गाने घडलंय, नाही का? आणि तुम्ही काय करता ते कसं करता यावरच सगळं अवलंबून आहे, नाही का? तुम्ही किती जागरूकपणे त्याला सामोरे जाता तर त्याच गोष्टी सुंदर होतील किंवा त्याच गोष्टी कुरूप वाटू लागतील. ती गोष्ट कोण करतंय आणि कशी करतंय यावर अवलंबून आहे, हो की नाही? येस. खाण्यासारखी एक सोपी गोष्ट, खाणं हा एक सुंदर अनुभव होऊ शकतो, केवळ पोषणासाठी नाही तर एक अनुभव म्हणून सुद्धा तो एक सुंदर अनुभव असू शकतो. कुणी असं खातं त्याकडे बघूनच कसं तरी होतं, असं प्रत्येक गोष्टीबद्दल करता येऊ शकतं, असं आहे की नाही? कोण करतंय, कसं करतंय, यामुळेच सगळा फरक पडतो. त्यामुळे काय शुद्ध आहे आणि काय अशुद्ध आहे या कल्पनांमुळे मानवतेचा अतिशय भयानकरित्या विनाश झालेला आहे. शुद्ध विचार आणि अशुद्ध विचार, ओ, जर तुम्ही हाच विचार करत राहिलात तर तुम्ही संपलात. सर्व विचार म्हणजे केवळ कचरा, ठीक आहे? मुळात ते भूतकाळच्या मर्यादित अनुभवात नाहीत असतात. हे विचार तुमच्या जगण्याच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त आहेत. तुम्ही काही प्रमाणात माहिती गोळा केली आहे, तुम्हाला जगात टिकाऊ धरून राहायचं आहे, त्यासाठी माहिती उपयुक्त आहे. पण तुम्ही जर खुद्द जीवनाकडेच पाहत असाल तर हे विचार अर्थशून्य आहेत. काल काय घडलं
याचा खरं तर या क्षणी काय घडतं याच्याशी काहीही संबंध नाही असं आहे की नाही. पण फक्त जगात जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. या धरतीवर तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या ज्ञानाचा वापर करावा लागतो. पण तसं करताना कोणत्याही गोष्टीला शुद्ध किंवा अशुद्ध असं नाव देऊ नका. यानं तुमचं जीवन अतिशय विचित्र बनू शकतं. शुद्ध असं काहीही नाही, अशुद्ध असं काहीही नाही, जीवन आहे त्याच स्वरूपात आहे. हे तुमच्या हातात आहे की ते सुंदर बनवायचं आहे की कुरूप. तुमच्या जीवनाचा प्रत्येक पैलू हो ना, तुमच्या जीवनाचा प्रत्येक पैलू तुम्ही सुंदर बनवू शकता किंवा तुम्ही तो कुरूप बनवू शकता. तुम्ही जर जागरूक असाल तर तुम्ही तो सुंदर बनवाल. तुम्ही जर गोष्टी सक्तीनं करत असाल तर तुम्ही ते कुरूप बनवाल. कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनातली तुम्ही जर सक्तीपूर्ण पद्धतीने केलं तर ते कुरूप बनतं, असं आहे की नाही. तुम्ही जर ते जागरूकपणे केलं तर ते सुंदर बनवलं जाऊ शकतं. सर्व काही, सर्वात लहान गोष्टीपासून सर्वात मोठ्या गोष्टीपर्यंत सर्व काही सुंदर बनवता येतं जर तुम्ही ते जागरूकपणे केलं तर, आणि सर्व काही अतिशय विद्रूप करता येतं जर तुम्ही ते सक्तीपूर्ण पद्धतीने केलं तर.